काय केलं फॉर्म तयार केले किती फॉर्म तयार केले 21 त्यापैकी 7 7 आणि 12 जो काय करतो एकत्रित माहिती देतो कशाची जमिनीची कुठल्या एग्रीकल्चरची गाव म्हणजे नाही कुठल्या शेत जमिनीची आता तो 7 12 कसा लिहितात आणि तो कसा वाचायचा आहे तुम्हाला बरोबर कसा सरळ काय सांगितलं मला काही काय मास्टर तुम्ही काय एग्रीकल्चर काय मला पण हा 7 12 जो आहे बघा काय म्हणतात राम नमुना क्रमांक 7 7 आणि 12 हा जो 7 12 आहे हा आहे हस्तलिखित म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने हाताने लिहिला जायचा तो आता नवीन पद्धत आली कॉम्प्युटराइज पद्धतीची हस्तलिखित 7 12 आता या हस्तलिखित 7 12 वाचताना लक्षात घ्यायचं की आपल्याला याच्यातलं काही कळलं बरोबर आहे मग हा 7 12 ज्यावेळेस तुमच्या हातात येतो त्यावेळेस या 7 12 तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे कुठं जागेवर कुठं पोहोचता आलं पाहिजे जागेवर तुमच्याकडे एखादा 7 12 दिला सांगितलं आवा आणि जेवण शोधून आला तुम्ही म्हणणार सर तुम्ही मला नाशिकचं 7 12 दिलाय मी कसं काय जेवण शोधणार येस यू कॅन तुम्ही हे शोधू शकता कसं पहिल्यांदा तुम्ही नाशिकमध्ये जा नाशिकमध्ये गेलं तर तालुक्यामध्ये जागा तिथे जा आणि तिथून त्या गावामध्ये जा त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथे तलाठी कार्यालय असं तलाठी ऑफिस होतं की तुम्हाला सांगितलं गावाला रेकॉर्ड कीपर कोण आहे त्या तलाठीच्या ऑफिसमध्ये जा आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला विचारायचंय काय विचारायचंय गाव सुंदरताशा तुमच्याकडे आहे नसेल तर तुम्ही अवेलेबल करून जा तुम्ही गावाला कशा बरोबर घेऊन जा तो गावला कशा बघा आता बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला एखाद्या दाखवलं असते की ही जमीन आहे आणि ही जमीन म्हणजे बँक नंबर 110 माझा आहे आता बऱ्याच लोक एका ठिकाणी तिथे गावावर 4000 5000 6000 जागा असतात जमीन असतात मग 110 नक्की कुठे आहे ती जागा दाखवली तुम्ही पुण्यात तिथे गेलाय आता गावामध्ये म्हणजे शहरामध्ये किंवा गावामध्ये घर नंबर असतात आणि त्या घरावर नंबर असतो हा घर नंबर 15 तिथे शेजारी 16 तिथे 17 समोरच्या बाजूला 95 98 असे असतात की नाही म्हणजे त्यावरून कळतं की हा घर नंबर कुठला ही जागा कोणाची रेकॉर्ड आणि त्या गोष्टी तुम्हाला कळतात म्हणजे पोझिशन कुणाचं आहे ही जागा कोणाची या गोष्टी कळतात पण शेतामध्ये काय कोण ठरवत नसतो ठरवलं असतो की हा घर नंबर 15 आहे हा घर नंबर 16 आहे असं कोण असतं म्हणजे त्या दाखवणाऱ्या माणसाने सांगितलं हा घर नंबर 100 आहे म्हणजे आपण म्हणायचं 100 त्यांनी म्हणलं माझा आहे म्हणजे आपण म्हणायचं माझा कारण घर नंबर 100 जो उत्तर दिला त्याच्यावर त्याचं नाव आहे हा म्हणतो 100 माझा आहे तो म्हणतो माझा आपण म्हणतो त्याचा पण हा घर नंबर जर 25 असेल आणि 100 त्याचा हिकडे कुठेतरी असेल गावात जर म्हणलं सगळ्याला माहित असतं हा घर नंबर त्यांचा आहे पण हा कोणता नंबर आहे माहित असतं का ओनली रेकॉर्ड पेपर त्यांचे किंवा ज्याला माहिती तो सांगू शकतो की ही घर नंबर कोणाचा आहे आणि कोणता मग अशा वेळेस तो काय करतो दाखवतो 25 आणि देतो 100 पण ज्यावेळेस तुम्ही गावामध्ये कशा बघता कुणाला स्वतःला एक्सप्लेन करून घ्यायचं हिस्से पहिले
गटामध्ये इसे असं पाहू एक ग्रुप आहे या ग्रुपमध्ये दादाचा अ ग्रुप दादाचा ब ग्रुप दादाचा क ग्रुप असं असतं का ग्रुप म्हणजे किती राईट पण नेमके असं तुकडे तुकडे होते की म्हणजे इसे पण याचा अर्थ हा काय गटाचे पण तुकडे होतात पण कधी ज्या वेळेस तुम्ही परमिशन घेता खाते कोड करून घेता त्यावेळेस अ ब ब असं होऊ शकतं अदरवाईज क्षेत्र तुमचं क्षेत्र किती आहे गटामध्ये क्षेत्र कसं असतं एक हेक्टर दोन हेक्टर पाच हेक्टर दहा हेक्टर पंधरा हेक्टर आणि सर्वे नंबर क्षेत्र अगदी अर्ध्या गुंड्याचा एका गुंड्याचा सुद्धा एक दिसण्याचा आपण असेल क्षेत्राचं कसं असतं बघा फार महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला क्षेत्र कळलं पाहिजे एक चौरस फूट हे सगळ्यात लहान ज्या वेळेस तुम्ही 10.76 चौरस फूट करता त्यावेळेस होतो एक चौरस मीटर म्हणजे एका चौरस मीटर मध्ये किती चौरस फूट असतात 10.764 पण गणिती भाषेमध्ये कसं आहे पॉईंटच्या पुढचा आकडा तिसरा आकडा जर 5 पेक्षा मोठा असेल तर एक यार्ड इन्क्रीज करतात आणि जर लहान एका हेक्टर मध्ये किती क्षेत्र आहे 10,000 चौरस मीटर एका आर मध्ये किती 100 चौरस मीटर एक चौरस मीटर मध्ये किती चौरस फूट आहे 10.764 हे आपल्याला गरजेचं आहे का गरजेचं आहे ज्या वेळेस एखाद्या जमिनीची आपण किंमत करतो एखाद्या फ्लॅटचं जेव्हा आपण व्हॅल्युएशन करतो व्हॅल्युएशन म्हणजे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन करतो त्यावेळेस गव्हर्नमेंटचा दर हा एकतर चौरस मीटर मध्ये असतो किंवा हेक्टर मध्ये असतो म्हणजे हेक्टरचं रूपांतर तुम्हाला चौरस फुटामध्ये किंवा चौरस फुटाचं रूपांतर तुम्हाला चौरस मीटर मध्ये करता यायला एखाद्या व्यवहाराचा व्यवहार झाल्यानंतर त्याला स्टॅम्प किती भरायचा गव्हर्नमेंट काय करतो स्टॅम्प किती भरा नोंदणी भरा पण किती भरायची जी तुमची किंमत आहे त्या कन्सिडरेशन प्राईज असतो ती प्राईज किंवा गव्हर्नमेंट प्राईज गव्हर्नमेंट प्राईज म्हणजे सरकारने दरवर्षी रेडी टेक्टर तयार करतो सरकार ते मूल्यांकन करता तयार करतो त्या टक्क्याप्रमाणांची किंमत किती हे येतं तुमची किंमत किंवा सरकारी किंमत याच्यामध्ये जी जास्त आहे त्याच्यावर तुम्हाला मुद्रा रुपये शुल्क नोंदणी भरावी लागते म्हणजे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी कशा भरायची गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशनची येणारी किंमत तुमची ठरलेली किंमत याच्यावर जी असते त्याच्यावर तुम्हाला त्या किती भरायची